नमस्कार आनी येवकार तुमकां डेट वीथ कॅन्डिडेट कार्यावळीन आयज आमी आसा म्हापसा. आमचे बरोबर आसा म्हापशेचे सिटींग MLA तशेंच BJPचे ह्या फाटीचे कॅन्डिडेट जोशुआ डिसुजा. आमच्या कार्यावळीन तुमकां येवकार. थँक्यू. तुमी पॉलिटिशियन बाय चॉयस ऑर वर यू फोर्स्ड इनटू पॉलिटिक्स? आय डोंट थिंक फोर्स वूड बी एन अप्रोप्रिएट वर्ड. म्हाका दिसता ते रक्तानूच आसलें आनी मातसो तो वेळ तसो आसलो म्हण आमी लोकांनी म्हटलें की आमकां तुमचोच सपोर्ट जाय, तुमीच चर्चे, आमी सगळे जाण आसा. सो ते पळोवनूच आमी फुडें सरले. सो आय थिंक द टायमींग मे आय वूड हॅव प्रिफर्ड इट मच लेटर, बट इट्स ऑल बाय बाय डेस्टनी एंड बाय गॉड्स ग्रेस. आमकां ऑपॉर्च्युनिटी गावली, लोकांनी सपोर्ट केलो. आमी आमदार म्हणून खूब I was probably just a councillor for 3 years, and तसोत आमदार म्हणून ही opportunity आयली आमकां. And I think in the last 3 years, 2.5, 3 years, it has been a good experience. And I think now things are way more different than what it was back then in 2019. चडशे फाटी आमी पळयलां म्हापशेकारांचो हें आसता की कोणूय जिकून आयलो तरी म्हापशेकारांक बेजीक सुविधां खातीर वंचीत दवरिल्ले आसा. हाजेर तुमचो टेक कितें आसा? See, what happens is MAPSA has always been my father has been there in 1999, तशें मागीर 2002, तशेंच मागीर 2007, 2012, 2017 आनी 19 आमकां ही ऑपॉर्च्युनिटी गावली. परत पक्षान खंय तरी तांकां दिसलें की कॉन्फिडन्स आयलो, कारण आमी नवीन आसले, आमकांय तो तितलो एक्सपिरियन्स नासलो फाटले खेपेक. ऑपॉर्च्युनिटी परत गावलेले आसा. म्हापशान सदांच भाजपाचोच बेस आसा. BJP हॅज बीन व्हेरी व्हेरी एक्टीव हियर सिन्स इन्सेप्शन, कन्सिडरींग बाब मनोहर पर्रीकर म्हापशेकार, म्हापशेंतलो आसलो. बाबूश तसो भितर सरलो 2000 2002 जे आमी काम केले तेंच्यांनी, लोकां मदीं कनेक्ट आसले तेंचे कडेन, कार्यकर्ते जो बेस जो आसा म्हापशान. आय थिंक म्हापसा इज अ व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग कॉन्स्टिट्युएंसी इन टर्म्स ऑफ कार्यकर्ताज, इन टर्म्स ऑफ वॉटर बेस, इन टर्म्स ऑफ इन एवरी एस्पेक्ट इन द एंटायर स्टेट ऑफ गोवा. आय थिंक म्हापसा इज अ व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग सेंटिमेंट टुवर्ड्स BJP, व्हेरी व्हेरी एक्टीव इन टर्म्स ऑफ वेदर इट इज अ युवा मोर्चा, महिला मोर्चा, आमचे मंडल जे आसा ती सुद्दां भरपूर एक्टीव आसा. सो इन ऑल एस्पेक्ट्स आय थिंक म्हापसा हेज ऑलवेज बीन अ स्ट्रॉंग होल्ड फॉर BJP. आनी आमचो बाबुशान जे नेटवर्क जी केल्ली, जे लोकांक हेल्प केल्ले, तो आयज आमकां एक बरो फायदो जावन आसा. एंड आय थिंक दॅट कंटिन्यूज टू बी व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग पार्ट ऑफ द एंटायर कॅम्पेन. जशें आमी भायर सरता, लोक सुद्दां आमकां त्याच बाबतीन आमकां सपोर्ट दिता. एंड ब्लेसिंग्स जे आसा तेंचे, जे सिनियर लोकांनी बाबुशान जे लोकांक हेल्प केले, मेड बी थ्रू द गव्हर्मेंट स्किम्स, आमचे सरकारान बसून खूब खूब केल्या गोंय खातीर, म्हापशा खातीर. फाटलीं 10 वर्सां बाब मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री आसलो, तशेंच बाब लक्ष्मीकांत पार्शेकर आसले, आमचो डॅडी Deputy CM asle. So that entire atmosphere that has been there in MAPSA, irrespective of the opposition manta te manchet asta, but I think there has been a lot of people that have been benefited in the last 20 years of my father's tenure in the city of MAPSA. म्हापशेचो जो बाजार आसा थंय कोट्यांनी वधी रुपयांचो उलाढाल जाता, शुक्रारचो बाजार म्हणा किंवा इवन एवरीडे बेजिसाचेर. पण आमी जर पळोवपाक वचत जाल्यार खुबश्यो बेजीक फॅसिलिटीज थंय मिसींग आसा. पार्किंगेचो खूब व्हडली समस्या आसा. सो ही समस्या इतले वर्सां जंय साकून रेवेन्यू येता ती सॉल्व कित्याक जावपाक शकली ना अशें दिसता तुमकां? म्हाका दिसता तितून एस्पेक्ट्स भरपूर आसा. कितें आसता ती, जेन्ना तो बाजार तयार जाल्लो तेन्ना लोक थंय वचपाक रेडी नासले. अशें जेन्ना आमी भोंवतात, लोक सांगता की आमकां ती दुकानां दिल्ली, कोण बाजार आसले ते आंगणी नासले. सो लोकांक थंय शिफ्ट जावपा खातीर तांकां ती ऑपॉर्च्युनिटी दिल्ली आनी तांकां दाखयल्ले कॉन्फिडन्सान की तुमी थंय वचात, आमी लोकांक हाडटले. आनी आयज बरो सक्सेसफूल जालो तो. आय थिंक इट इज वन ऑफ द बिगस्ट मार्केट्स इन द स्टेट ऑफ गोवा. बरो इन्फ्रास्ट्रक्चर जो प्री लिबरेशनाचो आसलो तो आयज बसून बरो आसा. आमी जेन्ना पॅन्डेमिकान आमकां एक बरो चान्स गावलो सगळी साफ सफाई करपा खातीर, आमकां ऑपॉर्च्युनिटी गावली. जशे आमचे चीफ ऑफिसर आसले, चेअरपर्सन सगळे जाण आमी एक जावन वी अटेम्प्टेड टू क्लीन अप द एंटायर मार्केट विच वॉज फ्लडिंग. And I think एकदा आमकां ते हातीन घेवपाक मातशें मुश्किल जातलें. We will try to break it down in pieces and take it. म्हाका म्हाज्या मनान सुद्दां आसा की म्हापसा शहराचे economics जे आसा ते बाजाराचेर चलता. The entire city runs because of the MAPSA market. And जशे बार्देजाचे सगळे लोक म्हापशा येता व्यापार करपा खातीर नाल्या whatever trading activities आसा ते फक्त म्हापशान जाता. I think तेजे नंतर जे आता पर्वरी आमचे मॉल्स आणि बाकीचे सगळे नवीन जे इन्फ्रास्ट्रक्चर आयला पण ट्रेडिशनल बाजार जो आसा तो म्हापशानूच आसा. एंड एवरी फ्रायडे इज अ वेरी वेरी बिग इव्हेंट इन म्हापसा. वी हॅव a lot of people coming, lot of tourists coming in. So in that aspect, we need to, तुम्ही म्हटला तसे, there are lot of things माझ्या मनान असा करचे म्हणून, but तसेच आमका तो traditional look जो असा म्हापशा बाजाराचो तो जोरचो म्हणून माझ्या मनान असा. आणि जी तुम्ही म्हटले पार्किंगा बद्दल, आम्ही म्हापशान पे पार्किंगेची सिस्टम फाटल्या वर्सा चालू केल्ली. इट seem to be very successful कारण जसे लोक येतात त्यांना गाडी लावपा खातीर एक चान्स पडटा नाल्यार ते भोंवतणी मारची पडटा जागो सोदपाक पार्किंग सोदपाक. बट टुडे आय एम हॅपी टू से दॅट द पार्किंग फेसिलिटी इन द मार्केट म्हणजे तू स्कूटर सुद्दां घेवन गेल्यार तुका खंय तरी लावपाक एक चान्स गावता कारण पे पार्किंगान लोक ते येता पे करता बाजार करता तेन्ना ते भायर सरतात नाल्यार कितें जातालें पयलीं सकाळ फुडें फातोडे लोक येताले गाडयो लायताले बसीन बसून ते कामांक वयताले. सो दॅट हॅज हेल्प्ड आय थिंक ट्रमेंडसली द मार्केट. लोक म्हणटा म्हापशान मार्केट मातसो डावन पडला कोविडान भरपूर सरावंडिंग्सान बाजार तयार जाले आतां. सो दॅट कूड ऑल्सो बी अ फॅक्टर. बट आमी आमदार वेपार घेवन वेपारीक घेवन आमी जे एसोसिएशन आसा तांकां तेंचे कडेन इंटरॅक्ट करून वी हॅव टू प्लॅन वॉट इज बेस्ट इन अ इकॉनॉमिकल सेन्स ऑफ इट की ओवरऑल पिक्चर कसो फायदो जातलो ते म्हाका आनी तुका एकट्याक फायदो जावं तशें आमी चिंतून गेल्यार आमी थंय उरतले. सो इफ यू लूक एट ओवरऑल बेनिफीट ऑफ the entire market, I think somewhere we can make progress. We have MMHC team जी सदांच oppose आसले हे फावटी ते फाटले जेन्ना पॅन्डेमिकान आमी काम केले तेंकांय खंय तरी कॉन्फिडन्स आयलो की आमी म्हापशान नाल्यार बाजारान बरें करपा खातीर आमी फुडें सरले. सो वी वर वेरी कॉपरेटीव विथ दॅम एंड दे ऑल्सो गॉट द कॉन्फिडन्स. आनी हे फावटी सुद्दां जे इतलीं वर्सां आमचे वांगडा नासले ते आमकां आमच्या फाटल्यान आसा हे फावटी आमकां जॉयन जावन आमकां खंय तरी बाजारान आमकां फुडें काम करपा खातीर आमकां बरो चान्स पडटलो. तुम्ही GSIDCचे वायस चेअरमॅन आशिल्ले सो ह्या तुमच्या पदाचो म्हापशाक कितें फायदो जालो? थ्रू GSIDC हांव नेटान सांगूंक शकता की जो तारीकडलो पूल जो आसलो जो आमचो बस स्टँड फेज वन जो आसा तो आमी चालू केलो. वी एटेम्प्टेड टू start the entire project but we decided we will start with a phase manner. So bus stand also the basic plan aslo through GSIDC as a vice chairman I had two major objectives kide asa lokank sangpa khatir khub we can show them many projects but realistically majo goal aslo ki 2 वर्सां भितर कितें अचीव करूंक शकता तीत कामां घेवप आनी 100% करचें म्हणून. सो दॅट वॉज माय मेजर एजेंडा to ensure that whatever I took up in 2 years, it should be completed in 2 years. Whatever delays happened due to projects being on hold, due to the pandemic, due to the entire difficulty, आमकां सगळे गोंयकारांक त्रास जाला तशेंच सरकाराकूय भरपूर त्रास जाला तरी आसतना जो तारीकडलो पूल जो घेतला म्हापसा रिवर इज इट इज अ वेरी वेरी मेजर इशू दॅट वॉज फेस्ड बाय पीपल ऑफ म्हापसा एज वेल एज पीपल ऑफ नेबरींग कॉन्स्टिट्युएंसी आल्दोना. दॅट हॅज बीन द लायफ लायन फॉर दोज पीपल टू म्हापसा आनी सगळे जाण म्हापशा बाजाराचेर डिपेंड आसले. सो हो जो कंजेशन आसलो ते लोक जेन्ना सांजे वेळार जे चिंतताले की आसून गर्दी आसतली म्हणून थंय म्हणून वचप ना. आय थिंक तो एक मोठो फायदो जातलो म्हापशेकारां खातीर बाजारा खातीर आनी ओवरऑल इकॉनॉमी जी आसा म्हापशांक खंय तरी थंय बेनिफीट जातली. म्हापशा नवो बस स्टँड आयलो ताजे इनॉग्रेशन बी जालें पूण लोक म्हणटा की ताज्या नंतर तो म्हापशेकारांक वापरुपाकूच दिवना हाज्या फाटलो कारण कितें? बस स्टँड आमी चालू केलो ती इलेक्ट्रिसिटीची कनेक्शन जी आसली तेका दिवपाक ते सगळे इलेक्ट्रिक डिपार्टमेंट ऑफिसर जे आसले तेंकां सगळ्यांक कोवीड जाल्ल्या कारणाक ते थोडे जाण घरा उरले म्हणून ते कनेक्शनाचे मातशे डिले जाले पूण चार दीस पयलीं 26 जानेवारीक ते बस स्टँड तो आसा तो चालू जाला. जी गर्दी जाताली थंय पेट्रोल पंपा सुमार ती आतां सद्याक भितर शिफ्ट केला त्या लोकांक आनी KTCL थ्रू इट्स ऑफिसर्स कारण ते एक्सपर्ट आसा आमी बस स्टँडाच्या मॅनेजमेंटाच्या माझ्याकडे काय एड्युकेशन ना सो जशे ते चलयतात त्या पद्दतीन ते स्टेप बाय स्टेप बसी भितर शिफ्ट कारण ती नवी फॅसिलिटी आसा लोकांक सवय जावंक जाय की थंय वचपाची तेंका सवय जाला की आदल्याच बस स्टँडा कडेन वचपाचें स्कुटर लावपाचें देंवपाचें बस घेवपाचें सो ती सिस्टम तयार करपाक मातसो वेळ वयतलो ड्रायव्हरांक सुद्दां खंयच्या सायडीनसून भितर घेवपाक भायर सरपाक मातशें थोडे दीस वयता सो आय थिंक इन द नेक्स्ट 15-20 डेज मे बी 1 month मॅक्सिमम दे वील बी एबल टू शिफ्ट स्टेप बाय स्टेप बसीस आउटसायड म्हाका दिसता पणजेची लायन पयली शिफ्ट जातली भायर म्हजे म्हायती प्रमाणे इफ दे गो इन दॅट डायरेक्शन जे सावथ डायरेक्शनान जे बसी वयता तांकां पयली शिफ्ट केल्यार बरो फायदो जातलो आनी इंटरस्टेट जे बसीस आसा ते ऑलरेडी सद्याक चालू जाले थंय तुमकां जर आता सद्याच्या म्हापशा किंवा बार्देस परिस्थिती आम्ही पळयत जाल्यार मायकल लोबो म्हणटा की बार्देसांतले 5 ते काँग्रेसीचे आमदार निवडून येतले ह्या क्लेम्साचो ह्या सगळ्या गोष्टीचो तुमचेर कितें परिणाम जाला सी म्हापशेकार वी वील नॉट टॉलरेट म्हापसा ट्रायंग टू बिकम कालंगूत नोबडी फ्रॉम कालंगूत कॅन टेल अस की कितें करचें म्हण म्हापशा जे कालंगूत चल्लां तें म्हापशाकारांक बरी म्हायती आसा आमच्या लोकांक ते म्हापशान हाडपाची कसलीच इंट्रस्ट ना आनी हांव कॉन्फिडंट आसा जे म्हापशेकारांक जाय तें हांव करतलो I am not here to take instructions or be influenced by any other person. I am influenced only by my people. What my constituents wants is what I will do. That is my promise to the people of MAPSA. Amka Mapshan kide jai, ami through feedback, through loka kadlan inputs che gavtale, te gheunut ami kama kartale. Tenka jai title prayatna karung shakta te jikopa khatir jata title seats. But I am confident je amche bhashin amche wangda je lok asa. म्हापशेकार प्रमाणिक म्हापशेकार आसा आय एम कॉन्फिडंट विथ एवरीबडी सपोर्ट आय वील बी एबल टू गेट मोर वोट्स दॅन वॉट आय पोल्ड लास्ट टायम इवन दो लास्ट टायम आमी नवीन एक फेस आसले हे फावटी 2 वर्सांचो एक्सपिरियन्स कोविड इंटू आनीक 2 वर्सां म्हाका दिसता तो मल्टिप्लाय जाला कारण काम भरपूर आसले सगळे करूनूय आमी फुडें सरल्या and we will ensure that everything what we do is in the best interest of MAPSA without taking any instructions from anybody so people of MAPSA are very clear with what they want and they are not interested in any dictatorial kind of politics in happening in the city of MAPSA and whatever illegal activities that are happening in Kalangut constituency everybody knows and we are not interested in implementing those things in MAPSA we are interested in maintaining MAPSA the way it is and having a holistic approach towards everything we do. लोकांनी जर तुमका फुडल्या 5 वर्सांक चान्स दिलो जाल्यार तांच्या खातीर तुमचे कितें प्रॉमिसेस आसा? आमी 3 दिसा भितर आमचो मॅनिफेस्टो रिलीज करता तेन्ना आमी ते सगळे अनाउंस करतले. I would like to save that for that time. But nonetheless, overall, I will give you paint a small picture for that. Overall, जे आमचे शहर आसा, I would like to say that it's a very very old town. Very very important town in the Bardez taluka so जेन्ना आमी म्हापशाचे विचार करता म्हापशाचे कितें आमी फुडें प्लॅन करता वी हॅव टू कन्सिडर एवरी एस्पेक्ट दॅट इज देअर इन इट इट्स अ वेरी ओल्ड हेरिटेज टायप ऑफ टाउन एवरीथिंग वॉज डिझायन्ड वे बॅक इन द प्री लिबरेशन एरा सो जेन्ना आमी प्लॅन करता फुडलें आमी सगळें सांबाळूनच करचें पडटा इट इज नॉट अ फ्रेश project where we can do whatever take any kind of direction in the aspect we have always been a municipal corporation it was municipal corporation municipal council Bardez before then it became MAPSA so like work that happens in panchayats tenka boro farak dista karan thai khupshi facilities ashi pehli nalli MAPSA has always had good facilities irrespective of whether it is the roads whether it is the infrastructure education has been a very big aspect of MAPSA ki zaite burge all over Goa have come and taken shikshan je zala tenche MAPSA either Saint Xavier's DMC Saraswati these have been the prominent colleges in MAPSA and I think the overall infrastructure is what we need to improve so that is something that is there in my manifesto which we will discuss when I launch my manifesto लोकांक जाय तेच आपण करतलो ह्या प्रॉमिसाचेर बाब जोशुआ फुडें सरला तुका आमचे कडल्यान ऑल द बेस्ट थँक्यू